दिवाळीत लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार. भाऊबीजेला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. बीड मधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही खुशखबर दिलेली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये देणारे अजित दादांचा वाद आहे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे. दिवाळीच्या आधीच 3000 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आणि अजित दादांनी असा वादा दिलाय. तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला मी 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओळणी देणार म्हणजे देणार.